तर रत्नागिरी जिल्ह्याला 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय. रत्नागिरी जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच हवामान खात्यानं प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा दिला. कोकणात जोरदार पाऊस हा कोसळतोय, त्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवर आले. राजापूरमध्ये कोदेवली नदी ही इशारा पातळीवर असून खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहते आहे. तसंच समुद्रामध्ये वाऱ्यांची गतीसुद्धा वाढली आहे. चिपळूण आणि खेडमध्ये NDRFच्या टीमसुद्धा तैनात झाल्या. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या ह्या धोक्याच्या पातळी या नद्यांनी ओलांडलेली आहे. अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे समुद्रामध्ये सुद्धा वाऱ्याचा वेग वाढलाय, त्यामुळे उंचच उंच लाटा ह्या आहेत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले गेले. तर आज सकाळपासूनच रत्नागिरीसोबतच संपूर्ण कोकणात आणि राज्यातच मुसळधार पाऊस बरसतोय. तर रत्नागिरी जिल्ह्याला 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवलाय. तरी दृश्य आपण पाहतोय, रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्राला उधाण आलंय. जोरदार वारे हे समुद्रामध्ये वाहत आहेत, किनारपट्टीवर वाहत आहेत, त्यामुळं किनारपट्टीलगतच्या सर्व नागरिकांना स्थानिकांना सतर्क राहण्याचा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळं जिल्ह्यातील सर्व नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळं नदीकाठच्या जनतेला सुद्धा लोकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडलेत. राजेश, रत्नागिरीमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली, आताचे अपडेट काय आहेत? हा जगदीश, रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आहे रत्नागिरीमध्ये आणि मुळात हवामान खात्याने वर्तवल्यानुसार 2 दिवस रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि अति मुसळधार पाऊस हा रत्नागिरीत पडणार आहे. आणि खेड असेल, प्रॉपर रत्नागिरी असेल किंवा मग सर्व तालुक्या म्हणजे खेड चिपळूण असेल, गुहागर असेल किंवा मग दापोली असेल, संगमेश या सर्वच तालुक्यांच्या ज्या जवळपासच्या नद्या त्या दुथडी भरून वाहत आहेत. त्याचबरोबर लांजाची मुचकुंदी नदी असेल किंवा मग खेडमधील जी जगबुडी नदी आहे ती दुथडी भरून वाहते, इशारा पातळीच्या वर वाहत आहे. आता मी बरोबर जगबुडी नदीच्या पात्राजवळच आहे आणि आता काही असंच पाऊस जर राहिला पावसाचा जोर तर हे जे पाणी आहे ते जे मच्छी मार्केट आहे खेडमधलं तिथे पाणी घुसण्याची शक्यता आहे. कारण पावसाचा जोर खूप वाढत आहे आणि रेड अलर्ट जारी केल्यामुळे प्रशासन सतर्क आहे, प्रशासनाने काळजी घेतलेली आहे. जगदीश, धन्यवाद राजेश दिलेल्या माहितीबद्दल. कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसत असून सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि जिल्ह्याला रेड अलर्ट सुद्धा दिला आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये आणखी पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.